उपमुख्यमंत्र्यांकडं मंत्र्यांकडं राज्यमंत्र्यांकडं आमदारांकडे जातात परंतु त्यांना जर तिकडं न्याय मिळाला नाही तर ते विरोधी पक्ष नेत्याकडं आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्याकडे पण येतात आणि त्याच्यामुळं ती जबाबदारी ही फार महत्वाची असते सत्तेत नसताना देखील एक चांगला विरोधी पक्ष नेता राज्याच्या विकासामध्ये कशा प्रकारचं योगदान देऊ शकतो याचं उदाहरण माझ्या आधीच्या अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी स्वतःच्या कार्यातनं त्या ठिकाणी घालून दिलेलं आहे काही काही बाबतीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी अशी काही भूमिका मांडलेली आहे की त्यावेळेस सरकार पण हादरून गेलेलं सरकार देखील काय करावं कशी उत्तरं द्यावी अशा प्रकारचा अडचणीत आलेला इतिहासामध्ये नोंद झालेली देखील ह्या सभागृहाने पाहिलेली आहे विरोधी पक्ष नेता म्हणून सरकारच्या प्रत्येक निर्णयाला कोरोनाला विरोध करण्याची गरज नाही ज्याचा उल्लेख आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी केला परंतु सरकारची भूमिका जर या राज्याच्या राज्यातल्या जनतेच्या विरोधामध्ये जाणार असेल आणि त्यास करारून विरोध केला जाईल एकही कायदा या सभागृहात चर्चेशिवाय मंजूर होणार नाही अध्यक्ष महोदय दे काल देखील तुम्ही अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असताना ह्याच्याबद्दलचा सुतोवाच केला ह्या सभागृहानी अनेकदा गोंधळामध्ये एकेका दिवशी दहा दहा बिलं काढलेली देखील पाहिलेलं आहे म्हणजे कधी कधी तर जाणीवपूर्वक गोंधळ केला जायचा आणि त्याच्यातनं बिलं काढून घेतली जायची परंतु एकही कायदा या सभागृहात चर्चेशिवाय मंजूर होणार नाही असा विश्वास आज या सभागृहाचा विरोधी पक्ष नेता म्हणून मी राज्यातल्या जनतेला देऊ इच्छितो त्याच्याकरता आम्हाला मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचं